नमस्कार मित्रांनो, मी समाधान पवार, आपला शेतकरी मित्र। आज रोजी जे कांद्याचे बाजार भाव आहेत मित्रांनो, बाजार समितीकडून ते पाहू। मित्रांनो, कांदा बाजार भाव वाढतील का न वाढतील हा मोठा प्रश्न आहे मित्रांनो। मित्रांनो, बांगलादेशवरून तसेच इतर देशातून आपल्या कांद्याला बऱ्याच प्रमाणात मागणी वाढलेली आहे मित्रांनो, आणि त्याप्रमाणे आपण निर्यातही केलेला आहे कांदा, त्यामुळं कांद्याचा दर कुठं ना कुठं वाढण्याची शक्यता नक्की आहे मित्रांनो। मित्रांनो, या लॉकडाऊनमुळं बऱ्याच प्रमाणात जे भाजीपाला लावणारे शेतकरी असतात त्यांच्यावर परिणाम झालेला आहे। त्यांच्या शेतकऱ्यांचं म्हणणं असं झालेलं आहे मित्रांनो की लॉकडाऊन असल्यामुळे आपल्या भाजीपाल्याला दर भेटणार नाही, त्यामुळे त्यांनी भाजीपाला लावलेला नाही मित्रांनो। याचा परिणाम काय होणार मित्रांनो, कांद्याचे बाजारभाव वाढणार। पर्याय म्हणून प्रत्येकजण खाण्यासाठी कांदा वापरणार मित्रांनो, याचा कुठं ना कुठं जाऊन परिणाम ह्या कांदा बाजारभाव वाढणार मित्रांनो 100%। तुम्हाला काय वाटतं, कांदा बाजारभाव वाढतील का नाही, नक्की मला कमेंटमध्ये कळवा। मित्रांनो, आता पाहूया कांदा बाजारभाव। सुरुवातीला पाहणार आहे आपण कांदा कमीत कमी बाजारभाव असलेल्या बाजार समिती, आणि पुढे जाऊन पाहणार आहे कांदा जास्तीत जास्त बाजारभाव असलेल्या बाजार समिती। त्यामुळे तुम्हाला समजेल की कोणत्या ठिकाणी कमी बाजारभाव आणि कोणत्या ठिकाणी जास्त बाजारभाव आहे मित्रांनो। नाशिक या ठिकाणी उन्हाळा जिजाचा कांदा 1910 क्विंटलच्या अवकुती कमीत कमी दर 350, जास्तीत जास्त 900, सर्वसाधारण 750 आसपास त्या ठिकाणी कांद्याला बाजारभाव राहिलेला आहे मित्रांनो। येवल या ठिकाणी उन्हाळ्यात त्याचा कांदा 7000 क्विंटलच्या आवक होती, कमीत कमी दर 250, जास्तीत जास्त 949 पर्यंत गेला, सर्वसाधारणपणे 750 रुपयाच्या आसपास राहिला। उमराणे या ठिकाणी उन्हाळ्यात त्याचा कांदा 16500 क्विंटलच्या आवक झाली, कमीत कमी दर 300, तर जास्तीत जास्त 1050 पर्यंत गेला, सर्वसाधारणपणे 900 रुपयेपर्यंत राहिला। मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही, चॅनलला सबस्क्राईब करा, एका शेतकऱ्याला सपोर्ट करा। मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला पैसे जात नाहीत, त्यामुळे आताच आता जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि एका शेतकऱ्याला सपोर्ट करा। चांदवड या ठिकाणी उन्हाळ्यात त्याचा कांदा 7900 क्विंटलच्या आवक होती, कमीत कमी दर 400, जास्तीत जास्त 1050, सर्वसाधारणपणे 850 रुपये। श्रीराम या ठिकाणी 4737 क्विंटलच्या आवक होती, कमीत कमी दर 400, जास्तीत जास्त 1000, सर्वसाधारणपणे 650 रुपये त्या ठिकाणी कांदा बाजारभाव होता। लासलगाव या ठिकाणी उन्हाळ्यात त्याचा कांदा 20900 क्विंटलच्या आवक होती, कमीत कमी दर 500 पर्यंत होता, जास्तीत जास्त 1100 पर्यंत गेला, सर्वसाधारणपणे 900 रुपये राहिला। सोलापूर या ठिकाणी लाल जातीचा कांदा 31070 क्विंटलची आवक होती, कमीत कमी दर 100, जास्तीत जास्त 1011, सर्वसाधारणपणे 400 रुपये बाजारभाव होता। कळवण या ठिकाणी उन्हाळ्या जातीचा कांदा 15200 क्विंटलची आवक होती, कमीत कमी दर 400 होता, तर जास्तीत जास्त 1200 पर्यंत गेला, सर्वसाधारणपणे 950 रुपये बाजारभाव होता। जास्तीत जास्त बाजारभाव असलेल्या बाजार समित्या पाहू मित्रांनो। मुंबई या ठिकाणी 3534 क्विंटलची आवक होती, कमीत कमी दर 800, जास्तीत जास्त 1200, सर्वसाधारणपणे 1000 रुपये। चंद्रपूर गजवड या ठिकाणी पांढऱ्या जातीचा कांदा 462 क्विंटलची आवक होती, कमीत कमी दर 1300, जास्तीत जास्त 1500, सर्वसाधारणपणे 1400 रुपये। मित्रांनो, हे जे बाजारभाव होते ते काल संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आलेले होते। जे नवीन बाजारभाव होतील ते नवीन प्रमाण मी अपडेट करीत राहीन मित्रांनो।